मी माझी पुढची वाटचाल करत असतो. 2024 ला लोकसभा निवडणुका होतील, रिझल्ट लागेल, जे जुनं नातं आहे शरद पवार आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसतील या निवडणुकीनंतर. 2007 एकदा मतदान होऊ द्या, तोपर्यंत मला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही. कारण माझ्या इथं एक वेगळ्या प्रकारचा प्रचार चाललेला आहे, काही लोकांना मुचकळ्यात टाकण्याकरता. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, मग काय, मग तुम्ही आम्हाला माझा प्रश्न नाही, त्याच्यामुळं त्या संदर्भात माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना ही माझी लाईन मी स्वीकारलेली आहे. त्या राजकीय लाईन म्हणजे जी काही भूमिका घेतली त्याच्याशी मी स्टिकअप आहे, आणि लोकांनी मला साथ द्यावी, वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्यावे, मतदारांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा. धन्यवाद दादा, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप आभार आपले. तर हे होते अजितदादा पवार, यांनी सांगितलेलं आहे की स्पष्टपणे कुठल्याही भावनिक प्रचाराला बळी पडू नका, जे काही काम करायचं आहे ते देशपातळीवर करायचं आहे, आणि देशपातळी म्हणजे जर मोदी सरकार आलं